आपली टू व्हीलर व फोर व्हीलर फोम वॉश करण्यासाठी आता राहता शहरात नव्याने सुरू झालेले अभिनय ऑटो सर्व्हिस सेंटर। या सर्व्हिस सेंटरमध्ये फोम वॉश, डिझेल वॉश, इंटेरियर क्लिनिंग, रबिंग पॉलिश, हेडलाईट रेस्टोरेश, रबर कोटिंग, ग्लास ट्रीटमेंट अशा सर्व सुविधा अभिनय ऑटो सर्व्हिसमध्ये उपलब्ध। चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या। आमचा पत्ता चितळी रोड विठ्ठल लॉन शेजारी राहता। संपर्क 8600-07-3433। श्री सद्गुरु गंगागिरीजी महाराज यांनी सन 1894 साली घालून दिलेल्या परंपरेनुसार सालाबादप्रमाणे यावर्षी रुई येथे 131वा अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या उत्साहाच्या वातावरणात सुरू झालाय। 131वा अखंड हरिनाम सप्ताह तसेच ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा श्री क्षेत्र रुई येथे सुरू झाला असून आज सद्गुरु महंत स्वामी रमेश गिरीजी महाराज मठाधिपती श्री क्षेत्र कोपरगाव तसेच श्री श्री 1008 महामंडलेश्वर काशिकानंदजी महाराज अध्यक्ष संत ज्ञानेश्वर महाराज आश्रम निमगाव तसेच जंगली महाराज आश्रमाचे संत राजानंद महाराज संत प्रेमानंद महाराज यांच्या शुभहस्ते मंगल कलश स्थापना पंचदीप प्रज्वलन ग्रंथ वीणा टाळ व मृदुंग पूजन यांच्या हस्ते संपन्न झालंय। या 131व्या अखंड हरिनाम सप्ताहाप्रसंगी रुईगावचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य तसेच सोसायटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक सप्ताह कमिटीचे अध्यक्ष उपाध्यक्ष व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। या सप्ताहाप्रसंगी महंत स्वामी रमेश गिरीजी महाराज तसेच 1008 महामंडलेश्वर काशिकानंदजी महाराज यांनी शुभेच्छा दिल्यात। तसेच भाविकांनी आपलं मनोगत व्यक्त करत या सप्ताहाप्रसंगी परिसरातील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं तसेच सुरू असलेल्या सभा मंडपाला मोठ्या प्रमाणात देणगी देऊन सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात आलंय। संतांच्या आशीर्वादाने आणि सर्व भाविक ग्रामस्थ रुई या सर्व भाविकांच्या सहकार्याने गेली वर्षापासून हा अखंड हरिनाम सप्ताह परमपूज्य वैकुंठवासी गंगागिरी महाराज यांच्या प्रेरणेनं त्यांच्या शुभ हस्ते हा सप्ताह सुरू झालेला आहे। तो आजचा गायत चालू आहे आणि त्या गावकऱ्यांनी हा मोठ्या उत्साहाने हा कार्यक्रम चालू ठेवलेला आहे। याही वर्षी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। या सुरुवातीला प्रथम पूजेकरता परमपूजनीय रमेशगिरी महाराज स्वामी जनार्दन स्वामी महाराज मठाधिपती या ठिकाणी आले आहे। त्यांच्या शुभहस्ते आज प्रारंभ झाला आहे। तो 9 दिवस या ठिकाणी चालणार आहे। याच्यामध्ये अनेक संत महात्म्यांचे कीर्तन प्रवचन ठेवले आहे, अन्नदान ठेवलेलं आहे। अशा प्रकारचा आनंद सोहळा हा 9 दिवस चालणार आहे। भगवत कृपेनं हा आनंद किंवा हा सोहळा असाच चालत राहो अशी मी साईचरणी भगवतचरणी संतांच्या चरणी जनास्वामी महाराजांच्या चरणी मी प्रार्थना करतो। गंगागिरी महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो आणि दोन शब्द सांगतो। आज या ठिकाणी गावामध्ये गेल्या 131वा हा हरिनाम सप्ताह गंगागिरी महाराजांच्या आशीर्वादाने कृपेने या ठिकाणी चालू आहे। अशा अनेक वर्षापासून समस्त गावकरी मंडळी एकत्र येऊन हा हरिनाम सप्ताहाचा उत्सव महोत्सव कीर्तन सोहळा आयोजित करतात। ग्रामस्थांना धन्यवाद। त्याच अनुषंगाने आज नागपंचमीच्या शुभ मुहूर्तावर हरिनाम सप्ताहाची सुरुवात झाली आहे। सुरुवात होत असताना आमची परमस्नेही ज्ञानेश्वर मंदिर देवस्थानचे काशिकानंद महाराज त्यांच्या हस्ते या ठिकाणी विना पूजन करून हरिनाम सप्ताहाची सुरुवात झालेली आहे। तुमच्या हस्ते सुरुवात झालेली आहे आणि अशा प्रकारे गेल्या अनेक वर्षाची परंपरा समस्त गावकरी मंडळींनी चालू ठेवलेली आहे। त्याबद्दल त्यांना धन्यवाद। त्यांच्या हातून अशाच प्रकारचे सत्कर्म सत्कार्य घडत राहो ही शुभेच्छा व्यक्त करून माझ्या दिवशी धन्य करतो। जय जनार्दन, जय जनार्दन। 131 वर्ष या परंपरेला चालू होऊन आज या ठिकाणी रुई येथे मोठ्या उत्साहात हा सप्ताहाचा प्रारंभ झालेला आहे। संत महंत येऊन या ठिकाणी पूजन करून आणि पंचकृषीतील सर्व भाविकांना मी एक विनंती करतो की 8 दिवस या ठिकाणी हरिनाम कीर्तनाचा गजर तसेच इतर विविध कार्यक्रम आम्ही घेणार आहोत। तरी सर्वांनी या संधीचा लाभ घ्यावा
आणि या ठिकाणी मी अशी विनंती करतो की या ठिकाणी सभामंडपाचं काम करू घातलेलं आहे, तरी या ठिकाणी सर्वांनी सढळ हाताने मदत करावी ही मी नम्र विनंती करतो. जय. सप्तची परंपरा आम्ही कायम चालू ठेवलेली आणि त्यानिमित्ताने आजही आमच्या गावामध्ये मोठ्या सप्त्याचा जो मोठा सप्त होतो त्याच सप्त्याच्या याच्यावर आमचा ही सप्ता चालू आहे. आणि या सप्त्यासाठी जेवढी आम्हाला या सभामंडपाला किंवा वर्गणीला जेवढी मदत करता येईल तेवढी करण्याची विनंती करतो. रामकृष्ण हरी. आज रुई येथे अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 131 आजपासून चालू झालेले आहे. आजच्या या कार्यक्रमाला जनार्दन स्वामी मठाचे मठाधिपती रमेश गिरजी महाराज यांच्या हस्ते कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे. अतिशय उत्साहाच्या वातावरणात या कार्यक्रमाची सुरुवात होऊन 8 दिवस आमच्या रुई येथे अखंड कीर्तनाचा ओघ चालू म्हणजे कीर्तन चालू राहणार आहे. तर या सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा. तसेच मठात या आश्रमाचे विश्वात्मक जंगली महाराज आश्रमांचे साधू संतांनी या ठिकाणी भेट दिलेली आहे. तरी आम्ही सर्व ग्रामस्थ त्यांचं स्वागत केलेलं आहे. सर्व ग्रामस्थ. रामकृष्ण हरी. 1894 सद्गुरू गंगागिरी महाराज यांनी आमच्या रुई गावात अखंड सप्त्याची परंपरा चालू केली. ती आजगत आमच्या समस्त गावकरी मंडळाने ही परंपरा 131 चालू ठेवलेली आहे. यापुढेही असेच कार्यक्रम आमच्या गावात भरभरून होऊ. आज आमचा सप्ता पंचकृषीत नावलौकिक झालेला आहे असं मी सर्व भाविकांना विनंती करतो की तुम्ही दररोज महाकीर्तनाचा लाभ घ्या. कीर्तनाचा टाईम रात्री 9 ते 11 हा आहे. महाराष्ट्रातले नावाजलेले सर्व साधू संत या सप्ता काळात भेट देतील. आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क. राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारा एकमेव 15 एकरचा भव्य NA प्रकल्प आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम संधी. प्लॉटची वैशिष्ट्ये: नगर मनमाड हायवे लगत 50 फूट पक्के रस्ते, अंडरग्राउंड इलेक्ट्रिक केबल, स्ट्रीट लाईट, स्वतंत्र ड्रेनेज लाईन, गार्डन, नयनरम्य परिसर. प्लॉट धारकांसाठी स्वतंत्र विहिरीचं काम पूर्णत्वाकडे, तसेच ओपन स्पेस डेव्हलपमेंटचं काम प्रगतीपथावर. सर्व सुखसोयीन युक्त शाळा, कॉलेज, दवाखाना, पेट्रोल पंप पासून अगदी जवळ भविष्यातील राहता शहर इकडेच असणार. आजच बुकिंगसाठी संपर्क करा श्री संजय जाधव 9623-89-91-91, श्री अमोल डेंगळे 9623-65-91-91. साईट पत्ता: नगर मनमाड रोड, हॉटेल रेड चिली समोर, राहता, जिल्हा अहमदनगर. चला तर मग वाट कसली बघताय, आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क.